मी मुलीला भेटायला गेले त्या दिवशी ती गळ्यामध्ये पडून पडून राडली माझ्या. तिनं काही सांगितलं नाही तसा त्रास. रडून रडून सांगितलं की मम्मी आपल्या दीदीची सासू बोलू सुद्धा देत नाही दीदीला. आम्हाला न्याय द्या दादा, आमच्याकडून कोणीच नाहीये. महेश दामोदर खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स. सास और पति के ताने से तंग आकर 24 साल की नवविवाहिता जागृति बारी ने अपनी जान देकर जीवन लीला समाप्त कर ली. जान देने से पहले जागृति ने अपने मोबाइल फोन में एक नोट लिखा और जिम्मेदार पति और सास को ठहराया. मृतक जागृति की मां ने बताया कि पति और सास ताने मारते रहते थे कि तू गाली है, अच्छी नहीं है, बेटे को तू पसंद नहीं है, और मानसिक रूप से प्रताड़ित होने पर जागृति ने ये कदम उठाया. वहीं मानपाड़ा पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है. गिरफ्तार पति का नाम सागर रामलाल बारी 32 साल है और सास का नाम शोभा रामलाल बारी है. सागर मुंबई पुलिस में आजाद नगर पुलिस स्टेशन में कांस्टेबल के रूप में तैनात था. दोनों को 11 जुलाई तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है. आपको बता दें कि ये चौकाठी वाला मामला ठाणे से सटे कल्याण के आदिवली ढोकली इलाके की है. मुलीचं नाव जागृती सागर नागपुरे. हाँ हाँ, किती दिवस झाले होते लग्नाहून? लग्नाला 2.5 महिने झाले फक्त. काय त्यांची डिमांड काय होती काय? दादा त्यांची डिमांड आम्हाला ओळखताच आली नाही. ते काय म्हणत आणि काय नाही म्हणत ते मुलीच्याच मुलीलाच माहिती आमच्या. असा टोकाचा फॉल का उचलला तुम्ही? काय काय अशी घटना का घडली त्याच्यासोबत? काय बोलणं झालं असतं का काय तुमच्या फोनवरती? काय ते फोनवर बोलणं झालंच नाही. आम्ही वड सावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी माझ्या मुलीला भेटायला गेले. ते 18 तारखेला आले होते जवाई बापू. ते म्हणत आज येतो उद्या येतो. 30 तारखेला मी इथून माझ्या मुलीला तिची सासूबाई घेऊन गेली. 18 तारखेला म्हणे 3 तारखेपर्यंत जवाई येईन म्हणे तुमच्यावाला. तर तेव्हा आम्ही मुंबईला जाऊ म्हणे. तर आम्ही तुम्ही या म्हणे मुलीला भेटायला. मी आली, मी गेली भेटायला. दादा आम्ही मुलीला भेटायला गेले त्या दिवशी ती गळ्यामध्ये पडून पडून रडली माझ्या. का बरं काय नेमकं काय त्रास होतो तिला? तिनं काही सांगितलं नाही तसा त्रास. पण त्या दिवशी पहिल्यांदा भेटायला गेले आम्ही, त्या दिवशी काही सांगितलं नाही. मग त्याच्यानंतर 8 दिवस ती मुलगी तिकडे राहिली तिच्या सासूबरोबर. मग आम्ही 21 तारखेला वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी तिला भेटायला गेले. 18 तारखेला आमचा जवाई बापू आला होता तिथं. काय डिमांड वगैरे होती का त्यांची? नाही, ती सासूची डिमांड मग त्या दिवशी बोलली ती 21 तारखेला. आम्ही गेले, बसले, चहा पाणी झाला आणि तिची सासू म्हटलं आमचे जवाई बापू कुठे आहे? तो म्हणे तिकीटं पाडायला गेले म्हणे. मग बोलणं चालणं झालं. माझ्या मुलीला ती म्हणत होती की काही चांगली राहत नाही म्हणे, लाली लिपस्टिक लावत नाही, असं काही बोशी बिघाड करत होतं, चांगली दिसत नाही, चांगली राहत नाही. मी जागृतीला बोलते, म्हटलं ताई तुम्ही बोलू नका, मी लेख बरोबर करीन जे करायचं आहे ते झालं. बोलणं चाललं, इकडचं तिकडचं बोलणं झालं. मग मला म्हणाली वहिनी तुम्ही मला आम्हाला थोडीशी मदत कराल का म्हणे. म्हटलं कशाची ताई? म्हणे म्हणे आम्ही घर घेतलंय म्हणे वहिनी, थोडी मदत करा म्हणे आम्हाला. आम्ही म्हटलं कशाची? तर म्हणे 1,00,000 रुपये द्या म्हणे आम्हाले. माझी मुलगी माझ्या मुलीला पसंत नाही म्हणे. ते माझी मुलीनं मला फोनमध्ये सांगलं, मम्मी मला म्हणतो की तुम्हाला काही पसंत नाही, असं नाही, तुझे ओठ काळे आहे, तू खूप सावळी आहे, तुझ्या तोंडाचा वास येतो, असं आपण बोलत होता.
लग्न करून झाल्यावर बोलला तो, आधी बोलला नाही दादा. माझ्या मुलाला म्हणे लवडे या चड्डीतच राहाय नाही तुझ्या खाणं करून टाकेन बरे. तुझे वडील काही काम ते नाही, त्यांच्यावर माझं काही उखाडलं जाणार नाही. असं बोलत होता माझ्या मुलीला तो. मी बोलली म्हटलं ताई आमच्यावर एवढे पैसे देवाणार नाही तुला तुम्हाला. मग म्हणे तुम्ही काहीतरी मदत करावीच लागेल म्हणे, आमचं खूप याच्यात चाललंय म्हणे, कर्ज बाजारामध्ये चालू आहे म्हणे आमच्यावाला. आम्ही बोलले आम्ही बघू, आम्ही त्याच्या पुढे काहीच बोलले नाही. मुलगी बाहेर आली, बाहेर आली ना गळ्यात पडून पडून रडली माझ्यापाशी, पण तिनं पण एक शब्द बोलली नाही. मम्मी मला तुमची खूप आठवण येते, मी एक दिवस येते म्हणे तुमच्या घरी. डाळता का म्हटलं ताई नाही म्हणे, आम्हाला संध्याकाळच्या गाडीनं मुंबईला जायचं आहे म्हणे. तिनं पाठवली नाही. गडाफास कुठे घेतला त्यांनी? मुंबईला घेतला. कसा घेतला काय दादा? आम्हाला तिथं जाऊ दिलं नाही. जेव्हा गेले तेव्हा मानपाडा पोलीस स्टेशनलाच डायरेक्ट गाडी नेली आमची. तिथंच आम्हाला पोरगी दिसली दवाखान्यात, त्यांनीच नेली पोलीस स्टेशनवाल्यांनी आम्हाला. तुम्हाला कोणावरती संशय? संशय सासू आणि नवरा. आणि त्या कारणी त्यांना शिकवणारा त्याचा मामा विजू बुंदे, त्याच्या मामाने त्याच्या मामाच्या सांगण्यावरूनच आम्ही इगतपुरीला त्याने घेऊन आला होता मुलीला, त्याच्या सांगण्यावरूनच त्या परत घेऊन गेला घरी. माझ्या मुलीला तर पोहोचवत होता नाही तर घरी. त्यानं फोन लावला नेऊ नको म्हणे, घरी नेऊ नको, नाही तर त्या दिवशीच माझी मुलगी घरी आली असती दादा, घरी आली असती. मग आता तुमची मागणी काय? आम्हाला न्याय द्या दादा, आमच्याकडून कोणीच नाही आहे. आम्हाला आमच्या मुलीचा फोन 15 दिवस झाले गेली होती, तिची सासू दूध घ्यायला गेली की तेव्हाच तिनं फोन लावला. ते एक बाहेरून कडी लावत होती किंवा कुलूप लावत होती, तिला बाहेर निघण्याची पण परमिशन नव्हती, फोन लावायची पण परमिशन नव्हती, ती लावूच देत नव्हती. एक वेळा माझ्या मुलीपाशी बोलता बोलता सापडली तर जागृती फोन ठेव अशी बोलली. माझ्या मुलीनं लहान मुलीनं मला रडून रडून सांगितलं की मम्मी आपल्या दिदीची सासू बोलू सुद्धा देत नाही दिदीला. तिच्या ननंदनं पण फोन केला, त्याच्यानंतर मरणाचाच फोन आला आम्हाला.